तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 3 आहे बहुपदी, तर त्यातला सराव संच 3.3 आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. त्यातला प्रश्न आहे, खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने दोन्ही पद्धतीने करायचा आहे, आणि भागाकार आणि बाकी काय येते ते दोन्ही पद्धतीमध्ये लिहायचे आहे. खरं तर या दोन्ही वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि प्रत्येक उदाहरण आपण दोन्ही पद्धतीने काय करणार आहोत, सोडवणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा 2m². आता हे संश्लेषक पद्धतीने आपण आधी सोडवायचं आहे. तर संश्लेषक पद्धतीमध्ये भाजक म्हणजे ज्या संख्येनं किंवा ज्या बहुपदीनं भागायचं आहे ती कोणती आहे, बघा m - 5 भाजक आहे. तर m ची किंमत घेताना बरोबर -5 ऐवजी काय घ्यायची, -5. म्हणजेच काय, तर तुम्ही असं घेऊ शकता, m = 5 असंही लिहू शकता. तर m ची किंमत 5 घ्यायची. त्याच्यानंतर बघा, भाजक झाला. आता भाज्य म्हणजे ज्या बहुपदीला भागायचा आहे, ज्यानं भागायचा आहे तो भाजक, आणि ज्याला भागायचा आहे तो भाज्य, म्हणजे 2m² - 3m = 10. आता बघा, याला पहिल्यांदा सहगुणक रूपात लिहूया, सहगुणक रूपात. तर बघा, यम वर्गाचा सहगुणक किती आहे, 2 आहे. त्याच्यानंतर यमचा सहगुणक -3 आहे. आणि याच्यामध्ये 10 शेवटची संख्या किती आहे, 10. मग आता संश्लेषक भागाकार पद्धती काय करायची, वापरायची. मग त्याच्यासाठी काय करणार, असं व्यवस्थित आखून घेतल्यानंतर m = 5 ही किंमत इथे लिहा. हे जे सहगुणक आहेत ते इथे लिहा, 2, 3 आणि 10. आता पहिल्यांदा काय करायचं, बघा 2 जसं आहे तसं खाली लिहून घ्या, 2, आणि 2 ने या 5 ला गुणा, म्हणजे 5 × 2 किती येणार, 10. याचं -3, 10 चिन्ह काही नाही म्हणजे अधिक, चिन्ह भिन्न असल्यास आपण काय करणार, वजा बाकी, म्हणजे 10 × 3 = 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे अधिक, त्यामुळे 7 आहे तसं ठेवा. परत याच 5 ने या 7 ला गुणायचं, 5 × 7 = 35 आणि 10 × 35 येणार आहेत 45. तर त्याचं उत्तर किती येणार आहे, 45. म्हणजे अशा प्रकारे आपण 45 हे उत्तर मिळवलं. आता याच्यानंतरचं बघा काय करायचं होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा भागाकार आपण किती येतोय तो एक लिहायचा आहे, आणि बाकी, तर बघा ही शेवटी राहिलेली आहे ती बाकी असणार आहे, म्हणजे बाकी किती येणार आहे सांगा, 45. आणि भागाकार, भागाकाराच्या बाबतीत जर बघितलं तर इथे एकूण 2 संख्या आहेत, म्हणजे 2 आणि 7 या 2 संख्या आहेत, त्यामुळे यमचा घातांक पहिला 1 घ्यायचा. आता पहिल्या घातांकानंतर काय येते, संख्या, म्हणजे नुसते 7 लिहायचे, म्हणजे थोडक्यात तुमचा भागाकार किती आला, 2m + 7, म्हणजे भागाकार किती आला, 2m + 7 आणि बाकी किती आली, 45. तर हे संश्लेषक पद्धतीनं झालं. आता आपण काय करूया, हेच उदाहरण आपण रेषीय पद्धतीनं कसं सोडवायचं ते बघूया. तर आता हेच उदाहरण आपण रेषीय पद्धतीनं बघूया. तर रेषीय पद्धतीनं हे उदाहरण कसं सोडवायचं, बघा काय करायचंय, 2m² - 3m = 10 याला m - 5 ने भाग घालवायचा. तर बघा, हे सोडवत असताना रेषीय पद्धतीनं पहिल्यांदा 2m² - 3m = 10 हे उदाहरण आहे तसं लिहून घ्या. त्याच्यानंतर कशाने भागायचा, m - 5 तो इथं असा लिहा. आता पहिल्यांदा आपल्याला तयार करायचा आहे 2m² असं समजूया आपण. किती तयार करायचं आहे, 2m², त्यातला यम आहे म्हणजे m² म्हणजे 2, त्यातला 1m आहे, अजून 1m घेऊया आणि त्याला सहगुणक किती आहे, 2. त्याला काय जोडायचं, 2. आता बघा, 2m जर m ला गुणलं तर काय येणार आहे, 2m² तयार होणार आहे. आता त्याच 2m काय करायचं, पुढे गुणायचं, म्हणजे किती येणार सांगा, 2m × 5 म्हणजे 10m येणार आणि चिन्ह कुठलं येणार, वजा. 2m 10 ला गुणल्यानंतर किती येणार, सॉरी 2m 5 ला गुणल्यावर -5 ला - 10m, त्याच्या बरोबर उलट चिन्ह घ्यायचं, -10m. आणि मग बाकीचा सगळा भाग जो पुढचा आहे, -3m + 10,
ते आहे तसे लिहून घ्यायचे. म्हणजे बघा याच्या पुढची स्टेप, दोन यम, यम वजा पाच आहे तसंच लिहिलं, दहा वजा तीन किती येणार आहे, अधिक सात यम अधिक दहा. आता पुढच्या स्टेपमध्ये हा पहिला दोन यम, यम वजा पाच तो आहे तसाच लिहायचा. आता आपल्याला परत कशानेच आपला भाजक कोण आहे तर यम वजा पाच, तर आता आपल्याला सात यम तयार करायचा. त्यातला हा यम तयार आहे, फक्त काय जोडायचे, अधिक सात, म्हणजे सात यम तयार होईल. आणि ह्याच सातने जर पुढे गुणलं आपण तर साता पाचा पस्तीस, आणि हे चिन्ह वजा, तर खरं तर काय होणार आहे, वजा चिन्ह येणार आहे. बरोबर, त्याच्या बरोबर उलट घ्यायचं, अधिक पस्तीस, आणि मग पुढचा हा राहिलेला भाग आहे तसा लिहून घ्यायचा, अधिक दहा. आता बघा, दोन यम, यम वजा पाच अधिक सात यम वजा पाच, पस्तीस आणि दहा येणार आहेत पंचेचाळीस. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर यम वजा पाच आणि यम वजा पाच दोन्ही ठिकाणी आहेत, तर ते सामायिक काढा यम वजा पाच. राहिलेले कोण, दोन यम अधिक सात आणि अधिक पंचेचाळीस. आणि इकडचं जे आहे तसं हे उदाहरण आपण लिहून घेतलं तेच असं खाली इथे लिहून घेऊया. हे आपलं उदाहरण आहे ज्याला भाग घालवायचं, दोन यम वर्ग वजा तीन यम अधिक दहा. आता जरा आठवा, आपलं एक सूत्र आहे, भाज्य बरोबर भाजक, त्याच्यात त्याला गुणिले असतो तो भागाकार, कारण हा आपला भाजक आहे भागाकार, आणि राहते ते शेवटी काय, बाकी. याच्याशी जर तुलना केली तर म्हणून काय येणार आहे बघा, भागाकार बरोबर किती आलेला आहे, भागाकार दोन यम अधिक सात. बरोबर, इथं भागाकार आहे तसं वरती काय आलं, दोन यम अधिक सात. म्हणजे ह्या सूत्राशी जर तुलना केली तर भागाकार येतोय दोन यम अधिक सात आणि बाकी येते पंचेचाळीस, जे की संश्लेषक पद्धतीनं सुद्धा तेच उत्तर आलं होतं आणि तेच उत्तर येतं, दोन्हीमध्ये काही फरक येत नाही. तर अशा पद्धतीनं भागाकार दोन यम अधिक सात आणि बाकी पंचेचाळीस. तर आता उदाहरण क्रमांक दोन बघूया, एक्सचा चौथा घात अधिक दोन एक्सचा तिसरा घात अधिक तीन एक्सचा दुसरा घात अधिक चार एक्स अधिक पाच, त्याला कितीने भाग घालवायचा, एक्स अधिक दोन या बहुपदीनं. सगळ्यात पहिल्यांदा संश्लेषक पद्धत, तर संश्लेषक पद्धतीमध्ये भाजक कशाने भागायचं आपल्याला, एक्स अधिक दोन, तर त्याच्या बरोबर विरुद्ध चिन्ह घ्यायचं, म्हणजे एक्स बरोबर किती घ्यायचे, वजा दोन. त्याच्यानंतर बघा, भाज्य जो आहे तो एक्सचा चौथा घात अधिक दोन एक्सचा तिसरा घात अधिक तीन एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच, हा भाज्य लिहायचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये याला सहगुणक रूपात लिहायचं, सहगुणक रूपात. तर सगळ्यात मोठा घात आहे चौथा, नंतर तिसरा, दुसरा, काही नाही म्हणजे पहिला, आणि मग संख्या. त्यामुळे इथं कुठलंही पद इथं वेगळं नाही आहे. त्यामुळे बघा, सहगुणक, याचा सहगुणक काही नाही म्हणजे एक, याचा अधिक दोन म्हणजे दोन, तीन चार आणि पाच, हे झालं सहगुणक रूप. आता आपण संश्लेषक पद्धत वापरायला सुरू करूया, हवं तर संश्लेषक पद्धतीने असं म्हणू शकता, आणि मग अशा प्रकारे तुम्ही आखणी करायची आणि त्याच्यामध्ये हे संख्या लिहायच्या, एक दोन तीन चार आणि पाच. आणि याच्यामध्ये एक्स बरोबर आहे वजा दोन, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक आहे तसा खाली लिहून घ्यायचा, एकला वजा दोन ने गुणायचं, म्हणजे किती येणार, वजा दोन. दोन वजा दोन चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजा बाकी, दोन वजा दोन किती येणार, शून्य. आता वजा दोनला तुम्ही शून्यानं गुणलं तर वजा दोन गुणिले शून्य म्हणजे शून्य येणार, तीन अधिक शून्य म्हणजेच तीन. त्याच्यानंतर ह्याच वजा दोनने कितीला गुणायचं, तीनला गुणायचं, तर किती येणार, बेत्रिक सहा, याच वजा चिन्ह वजा सहा. मग आता चिन्ह भिन्न म्हणजे वजा बाकी, मग सहा वजा चार दोन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. आता ह्याच वजा दोनने काय करायचं, त्या वजा दोनला गुणायचं, म्हणजे वजा दोन वजा दोन वजा वजा बेदोनी चार आणि चिन्ह वजा वजा अधिक, म्हणजे पाच आणि चार किती येणार, चिन्ह समान आहेत, याचही काही नाही म्हणजे अधिक. मग अधिक पाच अधिक चार म्हणजे चिन्ह समान बेरीज, पाच आणि चार किती येणार आहे,
नऊ, तर नऊ ही तुमची बाकी असणार आहे. तर बघा, भागाकार व बाकी, तर याच्यामध्ये बाकी पहिला लिहून घ्या नऊ. आता किती संख्या उरल्या बघा बाकी सोडून, एक दोन तीन चार, चार संख्या उरल्या. तर चार संख्या उरल्या असतील तर एक दोन तीन चार घातांक तिसरा घ्यायचा, म्हणजे संख्या किती उरल्या एक दोन तीन चार, म्हणून घातांक तिसरा घ्यायचा, एक सा तिसरा घ्यायचा. त्याचा सहगुण किती आहे एक. परत अधिक शून्य, एक एक कमी करा घातांक, एक्स वर्ग अधिक तीन एक्स, आणि याचं चिन्ह वजा आलंय बघा, वजा दोन. म्हणजे थोडक्यात तुमचा भागाकार, एक इथं समोर लिहायची काही गरज नाही, एक्स घन तो एक असतोच, शून्य एक्स वर्ग म्हणजे एक्स वर्गाचं पद नाहीये, त्यामुळे ते पद काढून टाका. अधिक तीन एक्स वजा दोन, म्हणजे भागाकार तुमचा आलेला आहे एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दोन, आणि बाकी किती उरलेले नऊ. हा तुमचा भागाकार, परत दहावं तर खाली लिहा आणि बाकी नऊ. आता रेषीय पद्धतीनं बघूया. आता हे उदाहरण आपण लिहिलं तर हे उदाहरण काय करायचं, रेषीय पद्धतीनं सोडवायचं. आता रेषीय पद्धतीनं सोडवत असताना एक्सचा चौथा घात दोन एक्सचा तिसरा घात अधिक तीन एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच, त्याला कितीने भागायचं आहे, एक्स अधिक दोनने. तर याच्यामध्ये एक्सचा चौथा घात अधिक दोन एक्सचा घन अधिक तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच हे आधी आहे असं लिहून घ्या. मग आता आपण हे जरा मोठं होतं म्हणून मी ते खाली लिहिलं, तुम्ही ते समोरही लिहू शकता अशा पद्धतीने. आता कशाने भागायचं आहे, एक्स अधिक दोनने. आणि आपल्याला पहिल्यांदा कितवा घात निर्माण करायचा आहे, एक्सचा चौथा घात. इथे ऑलरेडी एक्स आहे त्यामुळे चौथा एक आहे, राहिले किती अजून तीन, म्हणजे एक्सचा तिसरा घात आणि एक्स एक्सचा चौथा घात येणार आहे. आता त्यानंच याला पुढच्याला गुणायचं, म्हणजे किती येणार बघा, दोन एक्सचा घन, आणि चिन्ह काय, अधिक दोन एक्सचा घन, त्याच्या बरोबर उलट लिहायचं, त्याच्या बरोबर उलट चिन्ह लिहायचं. इथं गुणाकार केल्यावर काय येणार, अधिक दोन एक्सचा घन, त्याच्या बरोबर उलट घ्यायचा, वजा दोन एक्सचा घन. परत ते घेतल्यानंतर बाकी सगळी जी पुढची पदं आहेत तर ती लिहून काढायची, म्हणजे अधिक दोन एक्सचा घन अधिक तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच. आता पहिलं जे आहे तसंच लिहून घ्या, एक्स अधिक दोन, हे अधिक आणि हे वजा, हे वजा चिन्ह आहे आणि हे अधिक चिन्ह आहे, वजा दोन आणि अधिक दोन, एक्सचा घन एक्सचा घन, म्हणजे पद तीच आहेत, एकाचं चिन्ह वजा आहे एकाचं चिन्ह अधिक आहे, संख्या त्याच आहेत किंवा पद तीच आहेत, त्यामुळे वजा आणि अधिक एकमेकाला कॅन्सल होणार. जसं पाच मधून पाच वजा केलं शून्य येते, तसं हे वजा दोन एक्स घन अधिक दोन एक्स घन, चिन्ह भिन्न वजा बाकी, त्यामुळे एकमेकाला कॅन्सल होणार. त्याच्यानंतर अधिक तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच ही बहुपदी लिहिली. आता एक्स घन, त्याच्यानंतर एक्स अधिक दोन, आता आपल्याला अधिक तीन एक्स वर्ग निर्माण करायचा आहे, म्हणजे भाजक कोण आहे आपला, एक्स अधिक दोन, त्यातला एक्स आहे, एक्स वर्ग म्हणजे किती दोन, त्यातला एक आहे अजून एक लागणार आणि याला जोडून कोण आहे तीन, तर अधिक तीन एक्स असं घ्यायचं. आता बघा तीन एक्स गुणिले एक्स म्हणजे तीन एक्स वर्ग येतो. आता ह्याच तीन एक्स ने पुढच्या दोन ला गुणायचं, म्हणजे तीन दुणी सहा एक्स अधिक आहे हे तीन दुणी सहा एक्स अधिक, त्याच्या बरोबर उलट चिन्ह घ्यायचं, त्यामुळे मी इथं कुठलं चिन्ह घेणार आहे, वजा सहा एक्स अधिक चार एक्स अधिक पाच. तर आता बघा एक्स घन एक्स अधिक दोन, त्याच्यानंतर तीन एक्स एक्स अधिक दोन, आता इथं बघा वजा सहा एक्स वजा चिन्ह आहे त्याचं अधिक चार एक्स, चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजा बाकी, सहा मधून चार गेले दोन, वजा दोन एक्स अधिक पाच. तर याच्यानंतर बघा एक्स घन एक्स अधिक दोन अधिक तीन एक्स एक्स अधिक दोन, आणि याच्यानंतर
आता आपल्याला वजा 2x निर्माण करायचं आहे, म्हणजे एक्स अधिक दोन हा भाजक, दो वजा 2x मधला एक्स आहे, फक्त काय जोडावं लागणार, वजा 2x. म्हणजे हे बघा, हे वजा 2x आले. आता वजा 2 ने पुढच्या 2 ला गुणायचं, 2 दुणी 4, वजा आणि अधिक येणार वजा, त्याच्या बरोबर उलट चिन्ह घ्यायचं, म्हणजे अधिक 4 अधिक 5. म्हणजे थोडक्यात हे काय येणार आहे बघा, एक्स घन एक्स अधिक 2 अधिक 3 एक्स एक्स अधिक 2 वजा 2 एक्स अधिक 2. 4 आणि 5 किती येणार आहे, 9 येणार. ओके, तर आता याच्यामध्ये एक्स घन एक्स अधिक 2 3 एक्स एक्स अधिक 2 वजा 2 एक्स अधिक 2 अधिक 9. ही स्टेप जरा परत लिहितो. आता बघा, याच्यामध्ये एक्स अधिक 2 हा सामायिक आहे, ते सोडून काय काय आहे बघा, एक्स घन अधिक 3 एक्स वजा 2, म्हणजे एक्स घन अधिक 3 एक्स आणि वजा 2. आणि यांच्या प्रत्येकामध्ये कोण आहे, एक्स अधिक 2 एक्स अधिक 2 एक्स अधिक 2 अधिक 9. जसं की मी आधीच्या उदाहरणामध्ये सांगितलं, हा आपला भाजक आहे, भाजकाला लागून तुमचा काय असणार आहे, भागाकार, आणि इकडे अधिक मध्ये जी राहते ती काय असणार आहे, बाकी. त्यामुळं भागाकार बरोबर एक्स घन अधिक 3 एक्स वजा 2, भाजकाला लागून असणार ती भागाकार, आणि बाकी बरोबर सगळ्यात शेवटी राहिलेली 9. तर अशा प्रकारे भागाकार आणि बाकी येणार आहे याच्यामध्ये. तर आता आपण उदाहरण क्रमांक 3 बघूया, वायचा घन वजा 216 भागिले y वजा 6. तर हे उदाहरण संश्लेषक भागाकार पद्धतीने काय करायचं आहे, सोडवायचं. मग संश्लेषक भागाकार पद्धतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा भाजक तो आहे y वजा 6 आहे, तर त्याच्या बरोबर उलट घ्यायची किंमत y अधिक 6, म्हणजेच वाय बरोबर तुम्ही काय घेऊ शकता, 6 ही किंमत घेऊ शकता. हा झाला भाजक, किंवा वायची किंमत मिळाली त्याच्यातून. आता भाज्य, याच्यामध्ये ज्याला भागायचं आहे, वाय घन वजा 216. आता बघा, भाज्य सगळ्यात पहिल्यांदा आपण घातांक रूपात लिहू, घातांक रूपात. मग घातांक रूपात लिहित असताना सगळ्यात मोठा घातांक 3, त्याच्यानंतर दुसरा घातांक आहे का बघा, तर 0y चा वर्ग, त्याच्यानंतर वायचं सुद्धा पद नाही, म्हणजे 0y, आणि मग किती आहे संख्या, वजा 216. तर याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर सहगुणक रूप, तर तो सहगुणक रूपात लिहूया. आता याचं सहगुणक काही नाही, म्हणजे 1 आहे, म्हणजे 1 0 0 आणि वजा 216 या पद्धतीनं सहगुणक रूपात लिहा. आणि मग आता आपण संश्लेषक भागाकार पद्धती वापरूया. संश्लेषक भागाकार पद्धतीमध्ये हे सगळे सहगुणक लिहून काढा, 1 0 0 आणि वजा 216, आणि वायची किंमत किती घ्यायची, 6, y बरोबर 6. मग 1 आहे तसा खाली घेतला, 6 गुणिले 1 करायचं, तर किती येणार आहेत, 6 1 6, 0 अधिक 6 येणार 6. आता ह्याच 6 ने या 6 ला गुणायचं, 6 गुणिले 6 येणार 36, मग 0 अधिक 36 म्हणजे 36 येणार, परत 6 ने 36 ला गुणायचं म्हणजे 216. आता याचं चिन्ह वजा, याचं काही नाही म्हणजे अधिक, त्यामुळे चिन्ह भिन्न, वजा बाकी किती येणार आहे, 0. मग थोडक्यात भागाकार व बाकी लिहिताना सगळ्यात शेवटची जी असणार आहे ती बाकी, म्हणजे 0. आता राहिलेल्या संख्या बघा, 1 2 आणि 3 आहे, तर सगळ्यात मोठा घातांक किती घ्यायचा, 2 घ्यायचा, y वर्ग 1 y वर्ग अधिक 6 y, मध्ये काही नाही म्हणजे अधिक घ्यायचे, 36, याचं सुद्धा चिन्ह अधिक. म्हणजे थोडक्यात भागाकार किती आला, y वर्ग अधिक 6 y अधिक 36, आणि बाकी किती आलेले, 0. तर हे झालं संश्लेषक पद्धतीनुसार. आता आपण रेषीय पद्धत बघूया. तर आता दुसरी पद्धत रेषीय पद्धतीनुसार सोडवूया, बघूया तेच उत्तर येत आहे का. तर y घन वजा 216
याचे काय करायचे आहेत आपल्याला, रेषीय पद्धतीने हे सोडवायचं आहे. तर वाय वजा सहा हा आपला भाजक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तयार करावं लागणार आहे वाय घन. त्यापैकी वाय इथं आहे म्हणजे अजून एक वाय वर्ग घेतला म्हणजे हा दोन आणि हा एक किती होणार, तीन, म्हणजेच वाय घन. तर वाय गुणिले वाय वर्ग वाय घन, आणि ह्याच वाय वर्गनं पुढे जर तुम्ही सहाला गुणलं तर वजा सहा वाय वर्ग, त्याच्या बरोबर उलट चिन्ह घ्यायचं अधिक, म्हणजे अधिक सहा वाय वर्ग आणि पुढची संख्या वजा 216. आता हे जे पहिलं आलंय वाय वर्ग वाय वजा सहा, आता बघा पुढे आपल्याला अधिक सहा वाय वर्ग तयार करायचे. त्यामुळे भाजक आहे वाय वजा सहा, सहा वाय वर्ग, वाय वर्ग म्हणजे दोन, त्यापैकी एक आहे अजून एक घेणार, आणि सहा वाय अधिक सहा वाय. आता बघा सहा वाय गुणिले वाय सहा वाय वर्ग तयार होईल. आता ह्यानेच पुढे गुणायचं सहा सहा 36 आणि हा वाय, आणि हे चिन्ह वजा वजा 36 वाय, त्याच्या बरोबर उलट चिन्ह घ्यायचं अधिक 36 वाय, वजा 216. त्याच्यानंतर वाय वर्ग वाय वजा सहा, सहा वाय कंसामध्ये वाय वजा सहा, त्याच्यानंतर हे 36 वाय आता आपल्याला तयार करायचे. वाय वजा सहा आहे, वाय आहे याच्यामध्ये, इथेही आहे इथे, फक्त काय जोडायचे 36 अधिक 36 वाय वजा सहा, सॉरी वजा 200. आता इथे बघा 36 वाय म्हणजे किती येणार आहे, 36 वाय येणार, आणि 36 गुणिले सहा केले, 36 गुणिले सहा आणि हे चिन्ह वजा, 36 गुणिले सहा वजा 216, त्याच्या बरोबर उलट चिन्ह घ्यायचं अधिक 216, आणि पुढची संख्या किती आहे वजा 216. मग आता बघा याच्यामध्ये वाय वर्ग वाय वजा सहा अधिक सहा वाय, वाय वजा सहा अधिक 36 वाय वजा सहा आणि 216, याचं चिन्ह अधिक आहे याचं वजा, चिन्ह भिन्न असल्यास वजा बाकी, 216 वजा 216 किती येणार आहे 0. मग आता या सगळ्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल वाय वजा सहा वाय वजा सहा वाय वजा सहा, मग राहिलेले कोण आहे ते वाय वर्ग अधिक सहा वाय आणि अधिक 36. मग वाय वर्ग अधिक सहा वाय, सॉरी वाय वर्ग अधिक सहा वाय अधिक 36, हे अधिक चिन्ह आहे इथं, वाय वर्ग अधिक सहा वाय अधिक 36 आणि तिघांमध्ये कोण आहे सामायिक वाय वजा सहा अधिक 0, म्हणजे हा तुमचा भागाकार असणार आणि ही काय असणार आहे बाकी. म्हणजे परत लिहूया इथं भागाकार, हा भाजकला लागून काय असतो भागाकार, आणि शेवटी राहते ती बाकी. मग भागाकार बरोबर वाय वर्ग अधिक सहा वाय अधिक 36 आणि बाकी किती येणार आहे 0, बाकी बरोबर येणार 0. तर अशा पद्धतीनं भागाकार आणि बाकी ते शोधायचे. पहिली तीन उदाहरणं आपली झालेली आहेत, इतर जी आपली उदाहरणं आहेत पुढची तीन ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, जेणेकरून तुम्हाला पुढची जी एक्झाम्पल आहे त्याची सुद्धा मी ती उत्तर तुम्हाला मी शोधून देतो याच्या पद्धतीनं. त्याची जो व्हिडिओ तयार झाला तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली असेल, इथे जाऊन तुम्ही बघू शकता. चॅनल सबस्क्राईब करा कारण याच्या पुढचा व्हिडिओ याच्यावरच आधार असणार आहे, आणि ह्या प्रकरणावरचे संपूर्ण सराव संच आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह सुद्धा आपण सोडवणार आहे. सगळ्याचीच लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके, थँक्यू.